नमस्कार, माझं नाव आहे अवंती महेशगोरी आणि आज आपण जमलो आहोत 21वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये. आणि माझ्याबरोबर आहे नंदिता पाटकर, जिने खूप सुंदर अभिनय प्रस्तुत केला आहे पंचक चित्रपटात. तर मला तुम्हाला विचारायचं आहे तुमचं रोलबद्दल, तुमचा कसा रोल होता पिक्चरमध्ये. ओके, मी कोकणातली एक बाई दाखवली आहे, म्हणजे जी फॅमिली आहे ही आमची खोत फॅमिली, त्यातलीच मोठी सून आहे. आणि कोकणातच राहिलेली, तिथलेच संस्कार असलेली अशी ती बाई आहे. आणि तिच्या आयुष्यात नंतर मग काय घडामोडी घडत जातात एका इन्सिडेंटनंतर, अशी सगळी फिल्मची बॅकग्राऊंड आहे. आणि तिची सिन्स कोकणात वाढ झालेली आहे, त्यामुळे ती कशी त्या सगळ्या गोष्टींना रिसीव्ह करते आणि कशी रिॲक्ट करते ह्याबद्दल हे कॅरेक्टर आहे. तुमचं जे पात्र आहे त्याला, तिला हॅल्युसिनेशन्स वगैरे पण होतात, त्याबद्दल थोडं जर तुम्ही हायलाईट केलं की तुम्हाला किती डिफिकल्ट गेलं होतं ते, त्याच्याबद्दल सांग. डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा आय वॉज फॉलोईंग माय डिरेक्टर्स इन्स्ट्रक्शन्स की काय करायचं आहे काय नाही. आणि वेन यू गो विथ द फ्लो ऑफ द स्टोरी, आय थिंक ते अडॅप्ट करायला जास्त सहज जातं. सहजपेक्षा यू गो विथ द फ्लो आणि मग त्या झोनमध्ये हळूहळू जाता जाता तुम्हाला ते क्रिएट करता येतं. आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इज सच अ प्रेस्टिजियस फिल्म फेस्टिवल, सो आय एम सो ग्लॅड टू बी हिअर आणि सो प्रिव्हिलेज की इकडे आमच्या फिल्मचं सिलेक्शन झालं. थँक्यू सो मच पिफ. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू अवंती महेश गौरी, 21 पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल.